देवळाली मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव खुलप यांनी प्रचाराला शुभारंभ केला आहे. देवळालच्या सिन्नर फाटा या ठिकाणाहून हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. खुलप यांच्या प्रचार रॅलीचे देवळालीच्या पूर्व भागामध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. प्रचाराच्या दौऱ्यामध्ये सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, ओढा रोड, एकलहरे रोड, गोरेवाडी, देवळाली गाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बौद्ध विहार, गुलाबवाडी, मालधक्का रोड, राजवाडा, अण्णाभाऊ साठेनगर, घरकुल साठे चौक, महर्षी वाल्मिकी मंदिर, गांधीधाम, विरोबा मंदिर, रेणुका माता मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, वडारवाडी, एक गुरुदेव दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, दंडे हनुमान मंदिर, शनेश्वर महाराज मंदिर, गणपती मंदिर, देवळाली गाव पार, सोमवार बाजार या ठिकाणी विविध भागांमध्ये रॅली काढून मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतले. प्रचार रॅलीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मागील वेळी काही चुका झाल्या, त्याचे परिणाम आम्हाला पाहायला मिळाले आहेत, पण यावेळी आम्ही महाविकास आघाडीबरोबर राहून मतदान करणार आहोत. विद्यमान आमदार सरोज आहेर यांच्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही त्यांना निवडून दिलं, पण त्यांनी आमच्याशी गद्दारी केली, त्यामुळे आता आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली योगेश खुलप यांच्यासोबत असून महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश खुलप यांना विजय करणार आहोत, असं पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं. मतदारसंघातील अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बापू खुलप हे प्रभाग क्रमांक 19 प्रचार फेरी घेऊन येत आहेत. आमचा सर्वांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मागच्या वेळेस आम्ही काही चुका केल्या, त्याचे परिणाम आज आम्हाला बघायला भेटले. यावेळेस आम्ही चुका न करता आघाडीबरोबर राहून आघाडीलाच मतदान करणार, आणि ज्यांना आम्ही निवडून दिलं होतं मागील 5 वर्षात त्यांनी यावेळेस गद्दारी करून बाहेर गेले, त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नसून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीनं माननीय योगेश बापू खुलप यांनाच मदत करणार. आघाडी धर्मच पाळणार, आम्ही आघाडीबरोबर कायम आहे. सभा देवळाली मतदारसंघाच्या प्रभाग क्रमांक 19 नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 19 आज महाविकास आघाडीचे योगेश बापू खुलप यांची प्रचार सभा, प्रचार फेरी होत आहे, आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे. आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं, का महाविकास आघाडी BJP थांबवण्याकरता, संपवण्याकरता आमचे नेते वयाच्या 84व्या वर्षी ते म्हणत आहेत मी अजून म्हातारा झालो नाही, पक्ष संपवून BJP संपेपर्यंत मी म्हातारा झालेलो नाही, आणि त्याचा आदर्श आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि आपण सर्वांनी मशाल या चित्रावर मतदान करून येत्या 20 तारखेला प्रचंड मतानं महाविकास आघाडीला साथ द्या, असं आव्हान मी आपल्याला करत आहे. महाविकास आघाडी देवळाली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश बापू खुलप यांच्या प्रचाराची रॅली ही 19 नंबरच्या प्रभागामध्ये निघालेली आहे. या परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी, सामान्य नागरिक हे बापूच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निर्धास्तपणे त्याचा प्रचार करीत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. महाविकास आघाडी यावेळेस महाराष्ट्रामध्ये किमान 185 सीटं निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा सर्वे सांगतो आणि तो सर्वे खरा आहे. लोकांनाही मी आवाहन करतो की महाविकास आघाडीला मतदान करून सगळ्या भागातल्या उमेदवारांना विजयी करा. धन्यवाद. देवळाली मतदारसंघामध्ये आपण बघताय जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महाविकास आघाडीला मिळतो आहे, आणि जे भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल, महायुतीचा उमेदवारच अजून ठरेना, त्या ठिकाणी 2-2 अधिकृत उमेदवार प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवावा आणि मग आम्हाला प्रश्न विचारावे. हे विकास कामं आपण या ठिकाणी सगळं विकास काम मिरवतो आहे. 2019 ते 2024 आम्ही गावागावांमध्ये फिरतो आहे, मोठमोठे बाहेर बोर्ड लावलेले की हे विकास काम 10 कोटीचं 15 कोटीचं झालं आहे, पण वास्तविक तिथं गेल्यानंतर विकासाचं काम दिसत नाही, बरं त्याचे टक्के खाऊन मोकळे झालेले, आणि बहुतेक पाईपलाईनमध्ये तो विकास असेल आणि तो होतो कधी होतो याच्याकडे आता सगळं बघायला लागणार. योगेश खुलप यांच्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद आणि महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा निर्धार पाहता देवळालीत आगामी निवडणुकीमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.